मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी रोजी शिवशाही फाउंडेशनच्या वतीनं राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावणं बंधनकारक करण्यात यावं यासाठीचे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांना देण्यात आलं. यावेळी शिवशाहीतर्फे देण्यात येणाऱ्या निवेदनात म्हटलंही की राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा शासकीय कार्यालयात लावून बंधनकारक करण्यात यावं ही मागणी कोल्हापुरातून सर्वप्रथम करण्यात आली आहे. यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत पाठपुरावा करावा, तसंच हे विधेयक मंजूर करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शिवशाहीच्या वतीने करण्यात आली आहे. स्वराज्य संकल्पका राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शासकीय कार्यालयामध्ये लावणं बंधनकारक करावं अशा मागणीचं निवेदन आज आम्ही राज्यसभेचे खासदार संसदरत्न धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब यांच्या संपर्क कार्यालयात भेटून त्यांना आम्ही निवेदन दिलं. त्यांनी आमचं पूर्ण म्हणणं ऐकून घेऊन आपल्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की आपण संसदेत या विषयाचा पाठपुरावा करणार आहोत. कारण आज सर्व महामानवांची केंद्रबिंदू म्हणून राजमाता जिजाऊ या परिचित आहेत आणि त्यांची प्रतिमा ही कोणत्याही परिस्थितीमध्ये शासकीय कार्यालयात न लावणं आजपर्यंत ही अत्यंत खेदाची बाब असल्यामुळे करवीर नगरीतून शिवशाही फाउंडेशन आणि सर्व हिंदू महासभा आणि सर्व जे पदाधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये हा विषय जो आहे हा लावून धरावा आणि राजमाता जिजाऊंची प्रतिमा ही शासकीय कार्यालयात लावण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. राजमाता जिजाऊंची प्रतिमा शासकीय कार्यालयात जशी पोचणं तसे प्रत्येक घराघरामध्ये पोचावं अशा पद्धतीचा संकल्पसुद्धा आम्ही आज या ठिकाणी सोडवत आहोत आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अखिल भारत हिंदू महासभा व शिवशाही फाउंडेशन मार्फत आम्ही राजमाता जिजाऊ ज्या जिजाऊंनी आम्हाला घडवलं, आज जे काय आम्ही जे हिंदू आहोत हे त्यांच्या प्रेरणेने आहोत. त्यांनी आज मी इथं बोलत आहे ते त्यांच्या प्रेरणेनेच बोलत आहे. अशा ह्या महान मातेला 300 वर्षे उपेक्षित ठेवलं गेलं, त्यांची प्रतिमा शासकीय कार्यालयामध्ये लावणं हे बंधनकारकच नव्हे तर ते आदरणीय आहे, त्याच्या हक्कदार आहेत. आणि त्यांची प्रतिमा न लावून कुठेतरी त्यांना आम्ही उपेक्षित ठेवलं आहे याचा मोठा खेद आम्हाला होत आहे. आणि त्याचीच जाणीव होऊन आम्ही आज त्यांची प्रतिमा ही सार्वजनिक शासकीय कार्यालयामध्ये, सार्वजनिक स्कूल असतील, काही ठिकाणे असतील, अशा जिथं आपण नतमस्तक होतो, जिथं न्याय आहे, अशा ठिकाणी त्यांची प्रतिमा ही असलीच पाहिजे अशी भूमिका घेऊन आम्ही आज खासदार मुन्नासाहेबांच्याकडे निवेदन दिलेलं आहे. आणि आम्हाला आशा आहे की त्यांच्यावर ते नक्कीच विचार करतील आणि काही येत्या कालखंडामध्ये शासकीय कार्यालयामध्ये आमच्या अखंड हिंदुस्थानाची जी राजमाता आहे जिजाऊ यांची प्रतिमा आपल्याला नक्कीच दिसेल. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी या मागणीचा विचार करण्याची ग्वाही शिवशाही फाउंडेशनला दिली आहे. या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष मनीषा घाटके, युवा महिला संघटक दिशा मांडवकर, गौरी कुलकर्णी, हिंदू महासभेच्या शोभाताई शेलार, शीलाताई माने, जिल्हाध्यक्ष सचिन साळोखे, हिंदू महासभेचे संदीप सासने, जयराज राणे, विशाल कांबळे, विजय देसाई, महेश जाधव, महेश कदम, संदीप पाटील, चंद्रकांत कांडेकरी, संजय साळुखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.